काड़ा काड़ा गरी, आता काय दोन तीन दिवस पुरण मग संपल्यावर पाणी गरम, गरम काय झालं रुपा कायचा विचार करून राहिले हा? डोक्यावर हातीचा विचार करून राहिले म्हटलं काही टेन्शन घे का कोणत्या गोष्टीचं नाही

अवरूपा राधा वसन न, राधा ले का उपने मनत, ये तो चुली वरस स्वेंपा करतें, अन्तीले तो काड़ा पाईगे स्वेंपा करतें, पानी जास्त काड़ा तर तीले स्लागतें घरी जाऊ अजून इकडे मंदी आहे तिकडे लताबाई आहे आशा आहे चल ना सगळे लिहून त्याला घेऊन जाऊ बरं बरं चला मग

बरोबर ठीक बर आहे विचारून या मग तसं सांगा आ, सांगा काही नाही येऊन जातो ना तिथं सांगतो मी ठीक आहे ना ठीक आहे मी दोरी कुराड गिराड घेऊन येतो इथं वळ्याच्या झाडाजवळ हो हो ये मग चाल ना अहो आली असती काढ पण इकडे माया सुनील बरं नाही आहे ना कालपासून तिथेही डोकं दुखून राहिलं तर नाही जमत बिचारे चालले जा ना आता तुम्ही चौघे जणी येईन मी एखाद्या वेळेस चला ना काकू काय होते डोकं दुखून राहिलं ना, आला। कन -कन ना कुना -कुना का तापगीत आलाय आणखी नाही हो तापगीत नाही आला पण कालपासून तिले कणकण वाटून राहिलं तर नाही येत म्हटलं इले पाय लागते ना लक्ष्मीले पाय नाही आज रविवार आहे तर गण्या बी इकडे गावात घुमून राहिला शाळा राहते तर बरं राहते शाळेत राहते पाच वाजेपर्यंत म्हणून म्हटलं कोणाकोणाले पाहिन ते इले पाहिन का त्याले पाहिन हा खेळू द्या ना खेळ खेळू द्या गावातच खेलते काय गावाच्या बाहेर चलना काय तो, तो खेलाले आता आमची च लेकर नाही आहे ना आमची खेलेकरी खेलते त्याच्यात पण खेलते हो खेळते पण पण तुमच्या इथच्या लेकरायचं खिल्णं ना याचं खिलणं अलग आहे ना याले बरोबर खेळताना येत झिंगा मस्ती खेळणं कुदणं कपडे फाटेपर्यंत खेलते ना तो असं आहे त्याचं खेळणं म्हणून त्याले दहा दगडा दा बोलावाच लागते आ, आ, चाल ना माशी तू येशील तर मग जाईन हा चाल ना मी हां किती अहो आली असते पण इकडे घरी पाहा लागते ना घरचा विचार करा लागते जर बबिताले बर वाटलं असतं तर आली असती मी तुमच्या संग पण आता कालपासून तिलाही बरं नाही वाटून राहिलं त्याच्यानं नाही तर याले काय या, मी मना करतो काय येतोच तुमच्या संग आणतो मी काळ्या असं आहे काय ठीक आहे मी आता वहिनीला विचारतो वहिनी बोला ना रुपाताई काय म्हणतात कशा म्हटलं तब्येत बरं वाटून राहिला

दहा मिनिट झाले मले इथं येऊन आणि हे येऊनच नाही राहिले कितीक वेळा अजून आले मले म्हणते झाडापाशी मी येऊन बसली आणि यायची वाटच पाहिन चालू आहे बापा कितीक वेळ लावते ना काय नाही तर अम्मा इले काय झालं कळे हे काहून इकडे अलग सलग एकटी येऊन बसली झाडा खाली राधा काय झालं काऊन येऊन बसली म्हटलं इकडे एकटी काय नाही काकू यायची वाट पाहिन चालू आहे ती तिथ आहे तिकडे रुपाताई आहे अन आशा आहे काड्याला जाऊन राहिलो आम्ही तर मले म्हणते ये म्हणते तू वडाच्या झाडापाशी अं येतो म्हणते आम्ही तर अजून आलीच नाही दहा मिनिटापासून मी त्याचीच वाट पाहून राहिली असं 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 आहे काय काळ्याला जाऊन राहिले नाही आणि मला सांगितलंय नाही मस्त आहे तुमचं काम आ जात जा तुम्ही लपून लपून जात जा काकू तसं नाही आहे मला माहित नाही ना तुम्ही काळ्याला येता का नाही येत आता ह्या दोघी जणी घुमून राहिल्या त्या गावात प्रीतीताईन रूपाताई चालता काय व चालता काय व तर आल्या नाही तुमच्या घरी तुम्हाला सांगायला नाही माझ्या घरी तर आलंच नाही कधीची गोष्ट होय कालची होय का आजची गोष्ट होय अहो काकू आता आता दहा मिनिटा पहिल्याची गोष्ट आले होते माझ्या घरी दहा मिनिटा पहिले चालतं काय राधा चालतं काय राधा माया घरून मग इकडे जातो म्हणे बा शांता काकूच्या घरी असं 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 आहे काय आता येऊ द्या ना त्याले सांगतो मला सांगितलं नाही ते ना आता बोलतो ना मी ते येऊ तर दे म्हणा चालत असून तर चला ना मग अजून मी आहे हो हो येतो ना काळ्या तर पाहिजेच पप्पा हिवाळ्यात लागते हात शेकाले पाणी तपवाले काळ्या पाहिजेच ना येतो ना मी तुमच्या संघाना माहित नाही किती वेळ आहे ना काय नाही तर अहो राजा दोरी गिरी आणतो ना मी घरून ओझ बांधायला लागेल ना दोऱ्या तर मी पटकन जातो घरी अन येतो अन ह्या जर आल्या तर सांगजो येऊन राहिली म्हणा चंद्रकला काको तर थांबा लावजो मला ये पर्यंत घरी जाता काय मग दोरे आणाले नाही आणलं तरी चालते काकू जंगलात तर कोणते वेलं राहायचे कोणते जाळायचे तोडून घ्यायचे वेलं आणि त्याच्यानच तर बांधते ते ओझं हो चांगले वेलं पाहिजे फक्त पक्के वाले. त्याच्यानं ओझं बांधणं होते आणि डोक्याखाली ठेवायला तर आहेच मग सागाचे पण नाही तर काय मग बसा मग आता आले तर आणखी घरी जा आणखी आण काय जाता बसा चला ना माही चला ना हा? पटपट हां पाय मदत चालली कधी पोच जाप जंगलात?

हो मासी खरंच भुल तुम्हाला काय बिचारे काय दात काढत मी राहत होती घरी एकटी मस्त झोप काढत होती ते तरी बरं इकडे आली मला दिसली तर राधा बसली मी म्हटलं काय झालं गडले काउरी तर येऊन बसली तर मग ते सांगते काळ्याला जाऊन राहिलो म्हणते आम्ही हा खरंच सांगतो माशी भुल आम्ही चला का मग आता बरं ठीक आहे जाऊ द्या आता काही बोलत नाही तुम्हाला आता भूलले तर बुलले पण याचा पुढे नका मले नाही भूलता काय कोणत्या जंगलात चालता मग हां इकडे तुम्ही कोणत्या जंगलात चालत चालता येत जास्त दूर नाही जाऊ जवळपास जाऊ बाप्पा जनावरायचं घेऊ लागते नाही तर काय मग एक आपल्या जंगलात सोल आहे वाघ आहे म्हणून म्हटलं बाप्पा जास्त दूर काही जाऊ नये जवळपास कसे बारीकफुरीक काळे करू अन येऊन जाऊ पेटवालेच तर पाहिजे फक्त पाणी तकवाले नाही तर काय मग शंतो जास्त दूर दुर्गीर नाही जाऊ इथं जवळपासच जाऊ मग मी काय म्हणतो काय धारणाच्या इकडे तिकडे मस्त काळा राहते आणि तिकडे देवही नाही हा गाई चालणार नाही ते धारणावर तर नाही बरोबर धारणावरगी नाही बाप तिकडे जनावर पाणी प्यायला येते ना कुठं धारणावर नेतं धारणावर नाही इकडे जवळपासच जाऊ बाका तेवढा दुर्गिर नाही देव लागते बरोबर आहे धारणार नाही तिकडे जनावर घुमत राहते दुपारी सुपारी पाणी पालेगी इंत, तर औटी तिथे आता टेकड्यावर शांता मावशी एवढं नाही घ्या लागत आता आहे ना पण पाच सहा जणी हा मग काय तो देव आहे आणि तिकडे गाडीवाले राहते हा चला ना मग धारणा तिकडे जाऊ पाहा तुमच्या मतांना चला ले काय जाताय तिकडे चला ना मावशी धारणा चला ना तिकडे जाऊ काय म्हणता तुम्ही कोणीकडे चालता चला ना काकू धारणा तिकडे जाऊ बरोबर काय रुपाच राहते ना गाडीवाले बरोबर चला मग चला चालू बाई राधा हो काकू चला चला किती दूर जाता बाबा साड्याले इथंच ठेवू न दोऱ्या गिऱ्या इथंच ठेवून देऊ हा इथं मस्त जागा आहे हा सगळ्या जणी इथंच मस्त ओझ बांधू हा आणि इथून चाललो जाऊ गावाले इतक्यातच करा काळ्यात जवळपास मावशी इथं काळ्यात नाहीये ना पा बर हिरव हिरव आहे इकडे तिकडे हा इथं काळ्यात नाहीये थोडस सामोरच जा लागन आपल्याले आणि जवळपास राहते मी काय काळ्या जवळपासचे तर पहिले खतम म्हणते अमाय कांटी किती दूर चालता बाबा मग जास्त दूर नाही थोडस दूर चालला बर चला गो का कुणीकडे नेतात तुम्ही सामोर चला मी येतो तुमच्या मागं मागं बर चला मग जास्त दूर नाही नेत तुम्हाला अमा बाई लय दूर आणलं बाबा तुम्ही आता इकडे कुठं नेता मला तर कुठं रस्ता नाही दिसून राहिला ना काही नाही बाबा माशी जास्त दूर नाही आपण धारणा जवळ आहे ना जास्त दूर नाही काय हो धारणा जवळ आहे धारणा जवळ आहे म्हणता म्हणता लय दूर आणलं बाबा तुम्ही ना आपल्याला ओझ तर गेलं पाहिजे घरापर्यंत काळ्यात हिरवे राहते ओले राहते तर त्याच्यानं ओझही भारी भारी लागते घरापर्यंतही नेणं झालं पाहिजे आपल्यानं उन्हाळ्याचं बरं राहते वाढले काळा राहते घरापर्यंत बरं चला बा चला कोणत्या जंगलात नेता रुपाल आलो ना आपण नाही ऐकत तुम्ही करा न इथं काळा करा बर जास्त दूर काही जाऊ नका बापा फालतू जनावरपणावर फनावर दिसन तो पळून नाही होणार आपल्यानं तुम्ही तरी पळून जा पण माई आपत होईन ना हा एक तर मायांग मलेच भारी आहे झालंस मावशी आता आलोस ना पण इतक्यातच काळे करून जवळपास जवळपास करून जवळपास करू म्हणता म्हणता किती दूर आणलं तुम्ही हा हे वय काय जवळपास हा दोन कोसावर आलोस ना आपण मावशी आता इतकं काळे करून संत भाई इकडे तर लय झाडशी आहे तिकडे जाले तर भेऊ लागते बाप्पा अंधार अंधारच दिसते सावली सावलीच आहे सावली। हो ना चंद्रकला मी काय म्हणून राहिली तुम्हाला हा इथंच काळ्या करावं इथंच काळ्या करावं तिकडे नका जाऊ तिकडे नका जाऊ हा तुम्ही तेवढी मोठी रपाड सोडून इकडे जंगलात घुसून राहिले हा किती झाडशा इकडे घेऊ लागते पाय टाकाले अन एक तर आपल्या संघ माणसं नाही काही नाही आपण बाया बाया चाललो तेही नाही समजत बापा तुम्हाला हिरुबा चालान चालानं किती दुरण येते काय माहित शांत राहा शांत काहीतरी आहे म्हणतो तू काय झालं काय काय दिसलं काकू शांत राहा शांत काहीतरी हाल होऊन राहिले तिथं काय आहे काय नाही माहित नाही पण झाड हालून राहिले ना चला बाबा चला इथून निघून जाऊ लवकर काय ना काय नाही काही असू शकते जमलात काय कमी जनावर आहे काय बिचारी लय जनावर आहे जना वाघ आहे चित्ता आहे लय जनावर आहे माहीत फाटून राहिली आता पप्पा कसं करू आता काय होई ना काय नाही अहो शांताबाई आवाज कमी करणं पाऊ तर दे पहिले काय होई ना काय नाही तर ना कायले घाबरून राहिली तू भिऊ नको पहिले पाऊ तर दे वाणी राहू शकते अव चंद्रकला वाणी रे खाली नाही राहत वाणी झाडावर राहते असे लपून राहते काय झाडा मांगं झाडशी पाहिन झाडाचा मांग हाल झुलून राहिले ना थांबा थांबा घाबरू नका तुम्ही पाहतो मी काय आहे तर आवाज नका करू हा काही असं नाही तर येईन आपल्या अंगावर